महाराष्ट्र शासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या एकाही बसमध्ये वायफाय सुविधा सध्या अद्ययावत नाहीये. सुरुवातीला या योजनेची अंमलबजावणी ही केवळ नावापुरती केल्याचं समोर आले. शासनातर्फे नुकता प्रवाशांना दिखावा करण्यात आलाय. त्यानंतर प्रत्येक बसमध्ये ना वायफाय सुविधा आहे ना कुठली करमणूक दिसून आली आहे. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज औरंगाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.